गणपती बाप्पा मोरया। आताच आपण चेकमेट टाइम्सच्या माध्यमातून आज गणेश जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेली पहाटेची श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतींची आरती अनुभवली। या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत नाणेकर अँड सन्स। देशाच्या क्षितिजावर विकासाचा सूर्य उगवलाय। जय गणेश डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव। अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडवे धावडे पुणे। पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशील मंगल कार्यालय। गणेश जयंतीनिमित्त पुण्यासह देशभरात कीर्ती असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे। मंदिरात पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। गणेश जयंतीनिमित्त मंदिर आणि परिसर आकर्षक फुलांनी सजवण्यात आलाय। मुख्य गणेश जन्म सोहळा 12:00 होणार असून यावेळी पुष्पवृष्टी देखील होणार आहे। यंदा देखील सुवर्ण पाळण्यात हा गणेश जन्म सोहळा पार पडणार आहे। आज गणेश जयंतीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती जे आराध्य दैवत आहे पुणेकरांचं जागृत देवस्थान, इथं मला गायन सेवा समर्पित करायची संधी मिळाली हे माझं महत् भाग्य मी समजते आणि या ट्रस्टींना त्यांचे मी आभार मानते। काय करून जय गणेश। सर्वांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आज माघ महिन्यातला विनायक चतुर्थीचा दिवस, हा विनायक अवतार म्हणून हा गणपती बाप्पांचा प्रसिद्ध आहे आणि त्यानिमित्ताने आपण गणेश जन्मोत्सव ह्या मंदिरामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये प्रतिवर्षी साजरा करत असतो। आज पहाटे 4:00 भक्तांच्या मोठ्या रांगा बाप्पांच्या दर्शनासाठी लागलेल्या आपल्याला दिसत आहेत। आत्ता या ठिकाणी स्वराभिषेकाचा कार्यक्रम झाला। ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्माताई देशपांडे यांच्या सुश्राव्य गायनाने श्रींची स्वरपूजा संपन्न झाली। आता या ठिकाणी गणेश यागाचं प्रयोजन केलेलं आहे आणि 12:00 गणेश जन्माचा सोहळा हा 108 सुवासिनींच्या शुभ असते या ठिकाणी संपन्न होणार आहे। त्याचप्रमाणे दुपारच्या सत्रात देखील गणेशाग आहे। गणपती सुप्त अभिषेक हा भक्तांसाठी त्याची व्यवस्था केलेली आहे आणि संध्याकाळी 6:00 श्रींच्या पादुकांची नगर प्रदक्षिणा मिरवणूक ही संपन्न होणार आहे आणि मंदिर हे रात्री उशिरापर्यंत भक्तांच्या दर्शनासाठी खुलं असणार आहे। मंदिराला फुलांची अतिशय नयनरम्य आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे आणि गणेश भक्तांचा वाढता ओघ बाप्पांच्या लाडक्या दर्शनासाठी या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। पुन्हा सर्वांना एकदा आपल्या माध्यमातून गणपती बाप्पांच्या दर्शनाचं हार्दिक निमंत्रण आणि गणेश जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा।